मराठा समाजातील मुला मुलींचे विवाह करताना प्री वेडिंग शूट करू नये असा ठराव मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित मराठा वधूवर मेळाव्यात करण्यात आला. या ठरावाला सर्व समाजबांधवांनी एकमताने मान्यता दिली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि शासनाला जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून दिलं आहे. त्यामुळे समाजबांधवांनी या ठरावाची पायमल्ली न करता प्री वेडिंग शूटला पायाबंद घालावा असा सूर देखील यावेळी मान्यवरांच्या भाषणातून निघाला. मराठा सेवा संघ प्रणित मराठा वधूवर कक्षाच्या वतीनं रविवारी शिवस्मारक सभागृह वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नांदेडचे पोलीस उप अधीक्षक बाळकृष्ण हनकुडे पाटील, जय हिंद शुगरचे चेअरमन बबुवान माने, देशमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, परिवहनचे माजी सभापती राजन जाधव, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा समन्वयक दत्तामामा मुळे, जिल्हा उपाध्यक्ष जी के देशमुख, सदाशिव पवार, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य कार्याध्यक्ष नंदाताई शिंदे, मराठा नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्रकाश काटोळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या वधूवर मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला. शहर जिल्हा परिसरातील तब्बल 400 ते 500 वधूवर त्यांचे पालक हजर होते. यावेळी प्राथमिक स्वरूपात काही वधूवरांनी आपला परिचय करून दिला. यामध्ये डॉक्टर, इंजिनियर अशा उच्च शिक्षित वधूवरांचा समावेश या वधूवर मेळाव्यात होता. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.